हाय सुमित, खूप स्वागत तुझं रात्री मराठी मध्ये. खूप महिन्यांनी जवळपास आज आपण बोलतोय आणि हो आपल्या गप्पाचं निमित्तही आज खूप खास आहे. ते म्हणजे मालिका 800 भाग पूर्ण करतीये. एक साधारण 2.5-3 वर्षापासूनचा हा प्रवास आहे आणि आज 800 भागांवर येऊन पोहोचलाय. सगळ्यात आधी अभिनंदन तुझं, कारण 800 भाग तू प्रेक्षकांना खूप आवडलाय, छान काम केलंय. आणि म्हणूनच आज चाहत्यांकडनं आम्ही काही प्रश्न मागवले होते, लोकांच्या मनातले प्रश्न. आज तेच प्रश्न मी तुला विचारणार आहे. सुरुवात करूया. सर्वप्रथम मला माझ्या मायबाप प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आतापर्यंत दिलेलं प्रेम, त्यांनी दिलेली लोकप्रियता या मालिकेला इथपर्यंत आणून पोहोचत, आणि आमच्या अख्ख्या टीमचंही मला आभार मानायचे आहेत, कारण प्रत्येकानं तितकं कष्ट उचललंय, प्रत्येकाने तितके एफर्ट्स उचललेले आहेत आज मालिकेला या स्तरावर पोहोचवण्यासाठी. सो हे एकट्या माझं श्रेय नाहीये, अख्ख्या टीमचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांचे आशीर्वाद आहेतच. सो पुन्हा एकदा मायबाप प्रेक्षकांचे खूप खूप आभार. अगदी. आणि सुमित, काल सोशल मीडियावर आपण पोस्ट केली होती, ते म्हणजे सुमितसाठी प्रश्न पाठवा, तर या भूमिकेसाठी तुझ्यासाठी खूप कॉम्प्लिमेंट्स आले आहेत, अनेकांनी आशीर्वाद पाठवलेत आणि खूप जणांनी प्रश्न विचारला आहे कसा आहेस आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कशी स्वतःची काळजी घेतोय. तर एकदा चाहत्यांना उत्तर की कसा आहेस आणि कसं फिट ठेवतोय स्वतःला तू. मी आता मस्त, काम सुरू आहे, आणि आताच्या परिस्थितीत मी असं सांगेन की सगळे आमचे युनिट आहे ते पूर्ण प्रिकॉशन्स घेऊन करतायत, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करतोय, वेळोवेळी सॅनिटाईज करतोय स्वतःला, आमचे हात असतील किंवा जागा असतील जिथे तिथे आम्ही युज करतोय, आणि सगळ्यात महत्वाचं आहार प्रॉपर घेतोय, एक्सरसाइज डेली करतोय, सो आणि स्टीम घेतोय रोज. सो अशा प्रकारे मी माझी काळजी घेतोय सध्या तरी. अगदी. आणि 800 भाग पूर्ण झालेत सुमित, मुख्य भूमिकेत आहेस तू आणि तू जवळपास दर महिन्याला दर दिवसाला न थकता काम करतोयस, त्याच्यामुळे 800 भागांचा एक प्रवास हा एवढा मोठा प्रवास एक अभिनेता म्हणून आणि त्या भूमिकेत असताना तुझ्यासाठी नेमका कसा आहे? या प्रवासाने खूप शिकवलं मला दर्शना, म्हणजे खूप काही शिकलो या प्रवासातून, खूप चांगली चांगली माणसं जोडली माझ्या, आणि चांगले वाईट दोन्ही अनुभव आले, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह झाला या शोमुळे, आणि छान, म्हणजे एकंदरीत आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला होता, बरंचसं शिकायचं, आणि असाच हा प्रवास पुढे अजून चालू राहील असं वाटतंय. अगदी. या मालिकेच्या शूटिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुला शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय का? त्या पहिल्या दिवशी तुझ्या मनामध्ये नेमके काय विचार होते, दडपण आलं होतं का, त्याबद्दल काय सांगशील? हो हो हो, मला आठवतंय चांगलंच, कारण माझं पहिलं शूट आय थिंक जे झालं होतं चॅनल टीम सोबत झालं होतं, जे प्रोमो शूट करायचं होतं, आणि तिथे चॅनलची टीम होती, आणि तात्या होता, गोदा होती, महादू होता, सो अशी कॅरेक्टर होती जे ऑलरेडी सेटल होते, आणि मी एकटा असा नवीन आर्टिस्ट या सगळ्यांमध्ये, सो कुठेतरी दडपण होतं की यार चला हे आता खूप मोठी जबाबदारी आली आहे, आणि तो पहिला दिवस मला आजही आठवतोय की अक्षयने खूप सांभाळून घेतलं होतं, अरे काही नाही चिल राहा खूप व्यवस्थित होईल, आणि स्नेहा असेल, गोदाचं कॅरेक्टर करायची, महादू असतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतोष सरांनी मला खूप धीर दिला होता की नाही तू करतोयस, खूप छान करतोयस, कारण माझं ऑडिशन त्यांनी पाहिलं होतं, लुक टेस्ट त्यांनी बघितली, त्यांनी घेतली, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला होता मला. गेली 3 वर्ष ही मालिका सुरू आहे आणि आज 800 भागांपर्यंत येऊन पोहोचलीये. सेटशी तुझं खूप खास नातं झालं असेल, आता काय त्याबद्दल काय व्यक्त होशील, या मालिकेच्या सेटशी किती घट्ट नातं झालंय सुमितच? खूप, म्हणजे आम्ही सेट म्हणतो गाव म्हणतो, जसं आम्ही सांगितलं एखाद्या भागात जातोय आम्ही, भले आमची जागा आता काय होतंय ना की ती जागा असे परत दिसते, असे खूप सारे कमेंट्स येतात, पण आम्हाला थोडस आहे जागेचं, आपण म्हणू की लिमिटेशन आहे की एवढी जागा वापरायची आहे, पण त्यातूनही आम्ही ग्राफिक्स वगैरे करून नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण या सेटशी एक खूप चांगलं नातं जुडलेलं आहे, कारण काही घर सुंदर घर असेल, पंचवाडा असेल,
किंवा एक कुंभारवाडा आहे आणि एक विहीर आहे तिथे सेटवर. आणि या सेटवर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आवडतं म्हणजे या सेटवर प्राणी आहेत ते खूप म्हणजे मांसाळलेले आहेत. त्यांच्याबरोबर म्हणजे माणसांशी जसा जीव लागतो तसं त्यांच्यासोबत जीव लागलेला आहे आमचा. म्हणजे माझंच नाही तर सेटवर प्रत्येक काम करणाऱ्याचा ते त्या प्राण्यांवर लागलाय. म्हणजे एक घोडी आहे परी नावाची, तिला छोटस पिल्लू झालंय आणि त्या आधी 4 मेंढ्या होत्या, आता किमान 13-14 मेंढ्या झालेल्या आहेत, त्यांची पिल्लं छोटी छोटी छोटी. सो असा खूप मोठा परिवार आहे आणि हे छोटस आमचं गाव वसलंय. म्हणजे अक्कुळ गावाचं असेल किंवा बाळूमामा सिरियल, बाळूमामाच्या नावानं चांगभले या गावचं एक, या नावाचं एक गाव छोटस इथे एक वसलेलं आहे. अगदी खरं आहे. आणि अनेक अनुभव तुला येत असतील या सगळ्या प्रसंगात. तू म्हणालास की खूप शिकायला मिळालं या एवढ्या सगळ्या प्रवासात, पण अनुभव नेहमी माणसाला समृद्ध करत जातो. तुम्ही या मालिकेच्या सेटवर म्हणा किंवा बाळूमामांची भूमिका प्ले करत असताना सुमितला काय काय अनुभव येत आहेत? अनुभव असे म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. लोक ज्यावेळेस भेटायला येतात ते सुमितला भेटायला येत नाहीत तर बाळूमामांना भेटायला येतात. काही काही लोक दर्शनासाठी दर्शन घ्यायला येतात. तर त्यावेळेस खूप असं जाणवतं की यार खूप मोठी जबाबदारी आपण पार पडतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांचं प्रचंड प्रेम मिळतंय आणि ही लोक भक्तीभावनेनं जोडली गेलेली आहेत या कॅरेक्टरशी. सो तो एक अनुभव खरंच खूप चांगला आणि अविस्मरणीय आहे की लोकांचं भरभरून प्रेम मिळतं आणि कुठेतरी माझी ओळख आता सुमित म्हणून कुठेतरी ती ओळख पुसली गेली असं वाटतं. कारण लोक आता मामा किंवा बाळूमामा म्हणून हाक मारतात ऑलमोस्ट सगळीकडे. तो एक अनुभव आहे. आणि इवन कुठेही मी बाहेर इव्हेंटला वगैरे जात असेल तर तिथे लोकांचं मिळणारं प्रेम आहे खूप छान वाटतं. लोकांच्या कमेंट्स येतात की आम्ही जर डोळे बंद केले आणि मामांना जर आठवण्याचा प्रयत्न केला तर तुमचंच, ही एक खूप मोठी माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि छान एक्सपिरियन्स आलेले आहेत बाहेर सुद्धा की लोकांचं प्रेम, लोक वय बघत नाहीयेत मुळात त्या लोकांपेक्षा. अशी लोक आहेत जी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहेत, ती लोक सुद्धा येऊन माझ्यावेळेस पाय पकडतात. तस शब्द नाहीत मला आता सांगायला, पण खूप भारावून झालं होतं त्यावेळेला. अगदीच. आणि गेले इतके महिने इतके वर्ष तू इतकी उत्तमपणे ही भूमिका निभावतोयस, पण सुमित चाहत्यांना असाही प्रश्न आहे की याआधी तू एका वेगळ्या भूमिकेमध्ये त्यांच्या समोर होतास आणि आता ही वेगळी भूमिका आहे. अभिनय करताना सुमित समोर नेमके काय काय चॅलेंजेस असतात? अभिनय करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कॅरेक्टर सुटलं नाही पाहिजे. मामांचा शब्द न शब्द खूप काळजीपूर्वक आणि खूप मनापासून लोक ऐकत असतात. ते आपण म्हणतो ना की आत्मसात करत असतात मामाजी आध्यात्मिक वाक्य जे सांगत असतील. सो ते लोकांपर्यंत खूप नॅचरली पोचलं पाहिजे हे खूप चॅलेंजिंग असतं. कारण ते कधीही खोटं नाही वाटलं पाहिजे किंवा पाठ करून बोलतोय किंवा असंच एक ऍक्टिंग करतोय असं नाही वाटलं पाहिजे. मुळात जसं मी मगाशी म्हणलं की लोक आता सुमित कमी आणि बाळूमामा समजायला लागले. सो ती आहे जबाबदारी की हे जे मी लोकांपर्यंत पोहोचवतोय मामांचं कार्य असेल किंवा ती ऍक्टिंग न वाटता नॅचरली पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत असं वाटतं मला. म्हणून मी जितकं नॅचरल करता येईल तितकं ते नॅचरल करण्याचा प्रयत्न करतो. मामांच्या वेगवेगळ्या म्हणजे पैलू आहेत त्यांचे, कधी रागीट असायचे, कधी ते खूपच अगदी प्रेम लावायचे, एखाद्यावर जीव लावायचे आणि कधी कधी मग श्रापही दिलेले आहेत मामांनी शिक्षा म्हणून. सो कडक शिक्षा दिलेल्या आहेत मामांनी. सो त्या सगळ्या छटा साधारण पोचवायच्या त्या मामांच्या सगळ्या त्या व्यक्तिरेखा आहेत ना, एकच व्यक्ती त्याच्या अनेक व्यक्तिरेखा असं जर म्हणलं तरी काय हरकत नाही. सो ते खूप तर ते खूप चॅलेंजिंग आहे असं वाटतं. आणि ते कुठेतरी सगळ्यांचं सरांच्या लिखाणातूनही ते खूप येतं जे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे किंवा मामांना जे काही लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते सरांच्या लिखाणातून सुद्धा खूप येतं चांगले चांगले. काही काही शब्द जसे काही येतात की खूप असे मला वाचतानाच ते अंगावर येतात ते की अरे बापरे हे किती भारी लिहिलं आणि किती छान लिहिलंय. आणि खूप पॉझिटिव्हली असतात ज्या गोष्टी मामा बोल म्हणजे
ऍज अ आर्टिस्ट म्हणून मलाही वाटतं की किती पॉझिटिव्हली बोलतात हे किंवा किती पॉझिटिव्हली लिहून येतं आणि ते मी सादर करतो ते तसंच आणि तितक्याच पॉझिटिव्हली लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं वाटतं मला. अगदी. आणि या चॅलेंजेसला धरून एक प्रश्न आहे, तो म्हणजे तुझा आवाज चाहत्यांना प्रेक्षकांना मालिकेच्या प्रेक्षकांना खूप आवडतो. तो काहींनी असाही प्रश्न विचारला होता की तू बोलतो असाच तुझा आवाज आहे का, तू या भूमिकेसाठी आवाजावर काही मेहनत घेतो आहेस आणि वेगळ्या पट्टीत बोलतोय असं काही आहे? नाही, मी थोडस आवाजावर मेहनत घेतलेली आहे कारण मामा थोडस बोलताना कधी कधी एकदम त्यांचा असा थोडासा आपण म्हणतो रांगडे लोकांचा आवाज जसा असतो ना त्या पद्धतीने मी खूप म्हणजे एकांतात बसलो की आवाजाचे एक्सरसाइज करायचो आणि घरी असलो की रिहर्सल करायचो वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्याचा ट्राय करायचो. पण ते कुठेतरी मला एका ठिकाणी सापडला तो टोन आणि मग मी तो टोन वापरतो आता बोलताना. मी म्हणजे मला बरेच जण म्हणतात इथे कॅमेरा रोल व्हायच्या आधीचा सुमित आणि कॅमेरा रोल नंतरचा सुमित खूप फरक आहे. खूप फरक आहे म्हणजे ते त्या आवाजामुळे असेल किंवा ते मला ते कॅरेक्टर सापडलं आणि मी ते स्विच ऑन स्विच ऑफ होतो ऑन ऑफ होतो सो त्याच्यामुळे असेल. पण नक्कीच मी आवाजावर माझं काम केलं आहे, आवाजावर थोडासा मेहनत घेतलेली आहे थोडीशी. अगदी. तुमच्या सेटवर इतकी लोक आहेत, प्रत्येक एपिसोडला आम्हाला नवीन नवीन सुद्धा काही काही पाहुणे मंडळी बघायला मिळतात मालिकेमध्ये. पण सुमितची या सेटवरची सगळ्यात आवडती किंवा घट्ट मैत्री असलेली व्यक्ती कोण आहे? एकच आहे असं म्हणणार नाही, खूप सारे आहेत. म्हणजे रोहित दादा, लगम वा, वंदना जी गंगुताईचं काम करायची, सत्यवा, अक्षय, सगळे आवडत लोक आहेत. तिथं असं कोणीच नाहीये की आवडती नाहीये किंवा असं की सगळेच आवडते लोक आहेत. आम्ही म्हणलं ना की एक फॅमिली सारखं राहतो इथे. जसं आता मी म्हणलं सुंदराचा ट्रॅक संपला, आम्ही एकदम असे म्हणजे माहित नाही की असं झालं की यार घरातली कोणतरी व्यक्ती निघते आणि सगळे लोक जिकडे तिकडे पसरले. सो सगळ्यांशी चांगलं बॉन्ड घ्यायचं सगळ्यांशी. ओके. या मालिकेबद्दलची किंवा सेटवरची एखादी बेस्ट मेमरी म्हणजे आठवण होईल किंवा एखादा किस्सा जो सुमित सोबत या पुढच्या करिअरमध्ये पुढच्या आयुष्यात सुद्धा कायम एक गाठीशी असेल तर तो कोणता असेल? तसं खूप सारे किस्से आहेत पण आम्हाला आठवत असं की सुंदराचा जाण्याचा म्हणजे सुंदरा म्हणजे माझ्या आईचा जाण्याचा जो सिक्वेन्स होता तो जो सिक्वेन्स ऑलओव्हर सिक्वेन्स जो 8 दिवसाचा आमचा जो ट्रॅक होता पूर्ण तो मी कधीच विसरणार नाही कारण आम्ही काम करायचो मनापासून. पण कुठेतरी आतून आम्ही असं होतो की यार नाही आता याच्या पुढे आपण कधी एकत्र या सिरियलमध्ये तर नाही भेटणार आहोत किंवा इथं सेटवर आपण आत्ता सध्या घडीला खूप वेळ झाला. सो असे त्या काही काही किस्से आहेत ते खूप आठवतात. असं पर्टिक्युलर नाही सांगता येणार कोणता पण खूप सारे किस्से आहेत आमच्या इथल्या बॅक टू कॅमेरा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप सारे. अगदी. आणि तुझ्या या लुक मध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे जसं तुझ्या डोक्यावरची पगडी असेल किंवा हातातली काठी असेल घोंगडी असेल अशा खूप गोष्टी आहेत. जर सुमितला संधी मिळाली की त्याच्या लुक मधली एक गोष्ट त्याला स्वतःकडे ठेवायची तर ती कोणती गोष्ट असेल? मी घोंगडी ठेवीन माझ्याकडे. रिझन मला आवडते घोंगडी. मला लहानपणापासून घोंगडी आवडते आणि मुळात घोंगडी यासाठी कारण थंड किंवा उकाड्यामध्ये वगैरे तुम्ही तिला खाली खूप सारे उपयोग आहेत तिचे आणि त्या घोंगडीशी एक खूप चांगलं नातं झालंय माझे कारण ती नेहमी माझ्या खांद्याशी असते. फेटा काठी जरी हातात असली फेटा डोक्यावर असलं तर घोंगडी ही बरोबरीला असते खांद्यावर त्याच्यामुळे मला घोंगडी आवडेल सोबत घ्यायला. अगदी. आणि सुमित त्यांनी खूप प्रश्न पाठवले होते अनेकांनी तुझ्या अभिनयाचं सुद्धा कौतुक केलंय पण त्याच्यातले काही सिलेक्टिव्ह प्रश्न मला आज तुला इथे विचारता आले. पण आता मला तुझ्या मनातलं उत्तर जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे 800 भाग. आणि खरंच हा एक परिपूर्ण करणारा अनुभव असेल, ओव्हरवेल्मिंग असेल हे सगळं की 800 भागापर्यंत आज तू येऊन पोहोचलायस. या क्षणाला काय नेमकी तुझ्या मनात फिलिंग आहे, काय एक्सप्रेस करशील आज?
नाही खरं सांगू दर्शन, मला खरंच वाटलं नव्हतं की इतक्या लांब आणि इतक्या उंच टप्प्यावर येऊन मी पोहोचेन कधी, कारण या करिअरमध्ये सुरुवात केली होती त्यावेळेस खरंच माहित नव्हतं की हा दिवस मी बघेन, किंवा माहित होतं काहीतरी होईल काहीतरी होईल पण इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. आणि खूप छान वाटतंय कारण जसं मी मगाशी म्हणलं शिकायला भेटलो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप चांगली लोक जोडली या कार्यक्रमामुळे या सिरियलमुळे, आणि लोकांचा आशीर्वाद अफाट मिळाले. सो त्यामुळे खूप ब्लेस फील करतो मी, खूप छान वाटतं मला, म्हणजे इतक्या लोकांचं प्रेम इतक्या लोकांच्या आशीर्वाद मला मिळतात ना की असं वाटतं की यार नाही अजून पुढे खूप लांब गाठायचा, लांबचा पल्ला गाठायचा आहे, ही तर सुरुवात आहे असं वाटतं. अगदीच, आणि खरंच ही तर सुरुवात आहे. 800 भाग झालेत आणि असं 1000 1500 2000 भाग आम्हालाही बघायला आवडतील. पण सो मच तुम्ही तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. खरं तर अनेक प्रश्न आहेत आणि तू सोशल मीडियावरनं सुद्धा चाहत्यांना उत्तर देत असतोस, पण आज या निमित्ताने मलाही खूप जाणून घेता आलं. थँक्यू सो मच फॉर दिस आणि ऑल द बेस्ट तुला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच दर्शना, मला इथे बोलवलं आणि लोकांच्या प्रश्नाची उत्तर संधी दिली. सो थँक्यू सो मच राजश्री मराठीतही, आणि असंच मायबाप प्रेक्षकांना एक विनंती करेन, असंच प्रेम करा, असंच तुमचे आशीर्वाद असू द्या. पूर्ण केलेत नक्कीच 1000 1500 टप्पा मी पार करतो, तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच असू द्या. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सुमित, थँक्यू.